चामोर्शी तालुक्यातील आष्टे येथील महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल शाळेत तालुकास्तरीय कराटे स्पर्धेचं महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल पर्यवेक्षक मिलिंद पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. ही स्पर्धा चामोर्शी तालुकास्तरीय शालेय कराटे स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली आणि तालुका क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये आष्टी परिसरातील शाळेतील 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील मुले अशा 47 स्पर्धकांनी भाग घेतला होता. सदर स्पर्धा चामोर्शी तालुका क्रीडा संयोजक हेमराज उरकुडे यांच्या मार्गदर्शनात व कराटे प्रशिक्षक कपिल मसराम सुशील अवसरमोल यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेली होती. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोलीद्वारा आयोजित तालुका स्तरीय शालेय कराटे क्रीडा स्पर्धा आज दिनांक 18 सप्टेंबर 2019 महात्मा ज्योतिबा फुले आष्टी या ठिकाणी संपन्न होत आहेत. या स्पर्धेत 16 शाळांनी भाग घेतला आहे. या क्रीडा 14, 17 आणि 19 वर्ष वयोगट मुले मुली यामध्ये होणार असून एकूण सहभागी विद्यार्थ्यांची संख्या 45 आहेत. या क्रीडा स्पर्धेमध्ये कपिल मसराम यांचं या ठिकाणी चांगलं काम आहे.